कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। जगातील हळदीच्या उत्पादनापैकी जवळपास 80% उत्पादन भारतामध्ये होतं। हळद हे मसाले वर्गातील प्रमुख पीक म्हणून ओळखलं जातं। उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांकावर आंध्र प्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र असा क्रम लागतो। महाराष्ट्रातील वातावरण हळद पिकासाठी अतिशय अनुकूल आहे। तसंच विदर्भातील वायगावची हळद ही विशेष प्रसिद्ध आहे। हे आहेत नागपूर जिल्ह्यातले बोथलीचे प्रगतिशील शेतकरी नितीन देवतळे यांनी 12 एकरपैकी 6 एकर शेतीमध्ये हळदीची लागवड केली आहे। त्यांना या हळदीपासून कसा लाभ होणार आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। बोथली या गावात 12 एकर शेती असून त्याच्यामध्ये 6 एकरमध्ये वायगाव ही हळद मी लावलेली आहे आणि मी 5-6 वर्षापासून ही हळद लावत आहे वायगाव। आणि 1-6 महिन्यामध्ये तयार होणारी ही वायगाव ही परंपरागत इकडली विदर्भातली हळद आहे आणि चांगलं उत्पन्न त्याच्यापासून मला एकरी 22 क्विंटलपर्यंत उत्पन्न मला मिळालेलं आहे याच्या अगोदर। आता यावर्षी पण एक 25 क्विंटलचा ॲव्हरेज वाळलेल्या हळदीचा घ्यायचा एक तयारी आहे। तर ही आम्ही जून महिन्यामध्ये हिची लावण करतो आणि 1 डिसेंबर-जानेवारीमध्ये ही हळद जमिनीतून काढतो। तर याला आम्ही लावायच्या वेळी त्याच्यामध्ये बेसल डोज हा सिंगल सुपर फॉस्फेट 5 बॅग आणि 1.5 ते 2 बॅग पोटॅच हे एकरी टाकतो बेसल डोज आणि त्याच्यानंतर हिची लावण केल्या जाते। त्याच्यानंतर याला मग स्प्रेइंग आणि खास याला खूप असा रोगराई किंवा कीड येत नाही पण एक फंगीसाईडचा एक प्रादुर्भाव याला एक राहतो। तर त्याच्यासाठी आपल्याला स्प्रे वगैरे घ्यावं लागतं फंगीसाईडचे। हळदीमध्ये सगळ्यात मोठा एक मुद्दा जो आहे हळद आपण जेव्हा जमिनीतून काढतो आणि नंतर तिला साठवणूक करतो बेण्याची तो एक खूप मोठा एक पार्ट आहे। तर ते साठवणूक करताना आपण जर ते हळदीचं बेणं आपण त्याला एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकमध्ये जर त्याला बुडून आपण जर ट्रीटमेंट केला जसं क्लोरोपायरीफॉस 20%वालं आणि एखादी चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक हे जर आपण त्याच्यामध्ये क्रेटमध्ये बुडून जर त्याला 15 मिनटं ठेवून जर त्याला बुडवून साठवणूक केला तर त्याला कधीच बुरशी लागत नाही, सडवा येत नाही हा माझा 5 वर्षातला अनुभव आहे। 2 वर्ष झाले माझ्या शेतामध्ये मी ठिबक सिंचनचा संच 12 एकरमध्ये टोटल लावून घेतलेला आहे। तर त्याचा मला खूपच फायदा झाला आहे। त्याच्यामुळे हळदीचं पण उत्पादन वाढलेलं आहे। 2 वर्षा अगोदर मी पटपाण्यावर जी हळद घेत होतो तर त्याच्यात मला एक 14-15चाच ॲव्हरेज एकरी वाळलेल्या हळदीचा मिळत होता पण आता मागच्या वर्षीपासून मला चांगलं उत्पादन एक 20 क्विंटल मागच्या वर्षी गेलेलं आहे। यावर्षी 25चा ॲव्हरेज जाण्याचा एक टार्गेट ठेवलेलं आहे। तर कृषी विभागाकडून जे ठिबक मिळालं त्याच्यात मला एक चांगलं 2-2.5 लाखाचं एक सबसिडी पण मिळालेली आहे। त्याच्यामुळे मला चांगलाच फायदा झाला आणि कृषी विभागाकडून मला चांगलं सहकार्य राहते। ते मला नेहमी शेतावर भेट देतात। त्यांनी मातीचं परीक्षण मी करत नव्हतो तर त्यांनी मला मातीचं परीक्षण करायला लावलेलं आहे। ते एक चांगलं मला वाटलं। त्याच्यामुळे एक खताचं नियोजन करता येते आपल्याला। इतर पिकांसोबतच नितीन देवतळे यांना हळदीसाठी देखील कृषी विभागाचं सहकार्य लाभत आहे। कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या शेताचं माती परीक्षण करून घेतलं आहे। नियमित आम्ही यांच्या शेताला व्हिजिट देत असतो आणि हळदीचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल आम्ही मार्गदर्शनसुद्धा करत असतो। कृषी विभागामार्फत आपण यांना ठिबक संच हे आपण अनुदानावर दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना खूप उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे त्यांच्या। तसेच आपण पॉलिमॉलसुद्धा आपण त्यांना अनुदानावर दिलेलं आहे
आम्ही कृषी विभागामध्ये जेवढं सहकार्य करायचं तेवढं आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल याचं आपण काळजी घेत असतो. तसे इतर शेतकऱ्यांनासुद्धा यांच्या शेतावर आम्ही आणून यांचा आदर्श कसं ते आत्मसात करतील, कसं उत्पन्नात वाढ करतील याच्यासुद्धा आम्ही शेतकऱ्यांना विजिट नियमित आणत असतो आणि ते इतर शेतकऱ्यांना प्रेरित करत असतो आम्ही की ते कसे उत्पादन घेतील आणि कसे उत्पन्नात वाढ करतील त्यांच्या. तर नितीन देवतळे हे आदर्श शेतकरी आहेत बोथलीमधले. त्यांनी त्यांच्या उत्पन्नामध्ये बराच वाढ केलेला आहे. हळदीसोबत त्यांनी कापूस हा सुद्धा त्यांनी सरीवरेंबार कापूस घेतलेला आहे आणि तिथंसुद्धा त्यांनी ड्रिप लावलेला आहे. तिथंसुद्धा कृषी विभागात आपण त्यांना अनुदानावर ड्रिप लावून दिलेला आहे. नितीन देवतळे यांनी कृषी विभागाकडून अनुदान तत्वावर ठिबक संच उपलब्ध करून घेतल्यानं त्यांच्या उत्पन्नात आणि उत्पादनात भर पडली आहे यात शंकाच नाही. ह्या भागाचे प्रायोजक आहेत सुफला 15 15 15. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते. वृक्ष आमची माऊली देई फळ आणि सावली. थेंबा थेंबानं पाणी अडवा भूमी सारी सुफलाम बनवा.